नमस्कार मी प्रथमेश लवडे रिसेंटली काँग्रेस जॉईन केली आहे समाजकारण करायची माझी इच्छा आहे भारतात विविध प्रकारच्या ज्या दंगली वगैरे आत्ता घडत आहे पहिलांवरही अत्याचार होत आहेत त्यामुळे माझी इच्छा आली की समाजात बदलाव घडवून आणता येईल त्यामुळे एक वेगळा विचार ना घेऊन मी काँग्रेसमध्ये जे विचार माझे जे कोर फंडामेंटल विचार आहेत ते जे मॅच होतात बा बाहेर शिक्षण केल्यामुळे तेच काँग्रेस पक्षाचे फंडामेंटल थिंकिंग आहे त्यामुळे मला काँग्रेस पक्षाकडे मी इन्क्लाईन झालो व मला काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली कोथरूड परिसरामध्ये पण जर आता आपण देशपातळी आणि लोकल लेवर आलो तर कोथरूड परिसरामध्येही स्ट्रीट व्हेंडर्सचा पथारी व्यवसाय म्हणतो त्यांचा एक खूप मोठी समस्या आहे त्यांना व्यवस्थित जागा दिली जात नाही त्यांच्याकडनला जा ब्युटिफिकेशन करून एक व्यवस्थित जागा लावून त्यांना टॅक्स लावून एक सुंदर आपल्याला आ, ट्रेडिशनल शब्द म्हणला तर मंडई क्रिएट करता येईल त्या प्रकारे जर आपण त्याच्याबरोबर नोटिफिकेशन केलं तर त्याच्यामधूनही चांगला रेव्हेन्यू जनरेट होईल नगरपालिकेला रेव्हेन्यू मिळेल त्यांना एक मान सन्मान इज्जत मिळेल त्यांचे कोणी अतिक्रमणवाले वगैरे येऊन त्यांचे गाड्या उचलणं दादागिरी करणं हे सगळं थांबेल मोठी गरज आहे कोथरूड परिसराची व रस्त्यांचा जो इशू आहे स दर तीन ते सहा महिन्याला कोथरूडमध्ये कर्वेनगरमधले रस्ते करतात वेगवेगळ्यावर वे लाईने टाकतात कुठल्या लाईन चालू आहेत काही लोकांना कळत नाही सगळा गोंधळ चालू आहे हा फक्त बजेट फुगवण्याचा आणि पैसे खाण्याचा कारोबार जो चालू आहे तो थांबला पाहिजे आणि आत्ता जे आपले युवक आहेत भारतातली बेरोजगारीचा जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर सगळ्यात जास्ती बेरोजगारी इंडपेंडन्सनंतर आत्ता भारतात स्वातंत्र्यानंतर आत्ता भारतात आहे जी मोदी गव्हर्नमेंट आली आहे त्यांनी सांगितलं होतं की दोन कोटी हे जॉब्स देऊ आपण त्याच्यावर ते तऱ्हेने फेल झाले आहेत त्या दृष्टिकोनातनही आम्ही आमचे जे अध्यक्ष महोदय आहेत अरविंद शिंदे यांच्याबरोबरही तातडीने मिटिंग येणार आहे की आपल्याला कॅम्पेन रन करावी लागेल नुसतीच कॅम्पेन रन करून माहिती देणार नाही आहे माझ्या अशा डोक्यात आहे की चार पाच चांगल्या स्तराची लोकं जी काँग्रेसमध्ये आहेत जसे अभय जे असलेले नामवंत वकील आहेत त्यांच्याबरोबरही पाच दहा मोठमोठ्या कंपन्या असतील त्यांच्या एच आर्जला आताशी येऊन आपल्याला लोकांचे जे लोक इच्छुक असतील ज्यांचे जॉब आहेत त्यांनी जे केपेबल आहेत त्यांचं शिक्षण झालं आहे त्यांना जर काही काँग्रेस पक्षातर्फे नोकऱ्या देण्यात आल्या तर ही एक मोठी चेंज म्हणून की नुसतंच माहिती देऊन गोष्ट आजी करून नाही तर जमिनीवर काम करून बदलाव आणण्याची समाजात हीच माझी माझा प्रयत्न राहील विजय वडे वळगंटीवारजी यांची आत्ताच काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली आहे ते अत्यंत डायनामिक व एक यंग चेहरा काँग्रेस पक्षाने काळाची गरज समजून दिला आहे ते सहा टाईम आमदारही राहिलेत त्यामुळे त्यांचा लोकांवर वोल्ड व वो कामं कशी करायची हे त्यांना माहिती आहे काँग्रेस पक्ष येणाऱ्या लोकसभा किंवा नगरपालिका या इलेक्शनमध्ये वै वैगंटीवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोकं निवडून आणतील ही मला खात्री आहे पुथरूड हा जो माझा वाघाचा करवेनगर पुथरूड वारजे हा जो माझ्या भागाचा परिसर आहे इथल्या लोकांना मी नम्र विनंती करतो की आपण एवढे वर्ष तिक तिकडचे जे लोक निवडून लोकप्रतिनिधी निवडून देतात तेही बरेच वर्ष तुमच्यासाठी काम करत आहेत पण मनासारखं तुमचं काम होत नाही आहे ह्याची मला खात्री आहे तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो हात जोडून की एक नवीन चेहरा जो शिकलेला आहे सुशिक्षित आहे अशा चेहऱ्याला काम करण्याची तुम्ही पर संधी द्या तुमचं काम नक्कीच पार पडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि चोवीस तास अवेलेबल असलेला लोकप्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोचला जाईल ही मी तुम्हाला नंबर विनंती करतो ह्याच्यावरून मी ते थांबतो जय हिंद जय महाराज